नमस्कार विद्यार्थ्यांना, आज आपण इयत्ता 7वी मराठी सुरभारती पाठ क्रमांक 8 शब्दांचे ग या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, कोण ते लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे अ, शब्दांच्या घरात राहणारे. उत्तर, स्वर, काना, मात्रा, वेलांटी व विरामचिन्हे. पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. या पुढचा प्रश्न, हा प्रश्न, घरात एकोप्याने खेळणारे. उत्तर, सर्व अक्षरे. ई प्रश्न, अवतीभवती झिरपणारे. उत्तर, गाणे. प्रश्न क्रमांक 2, कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा. एक आहे, घरात होता टिंबटिंब अक्षर खेळ. तर इथे ही ओळ पूर्ण करून दिलेली आहे. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायची सगळे अक्षर खेळ. दुसरी आहे, एखाद्याची टिंबटिंब टिंबटिंब भान. तर इथे ही ओळ पूर्ण करून दिलेली आहे. त्यानंतर 3 नंबर ओळ, कानोकानी टिंबटिंब टिंबटिंब लळा. तर कानोकानी कुजबुजताना अंकुर, मनकोवळा वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. चर्चा करा, सांगा, शब्दांमुळे भाषेमुळे दैनंदिन व्यवहारात कोणते फायदे होतात या विषयावर मित्रांशी चर्चा करा. खेळूया शब्दांशी. तर बघा, अ आहे, खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा. उदाहरणार्थ, लांटीवे या अक्षरांपासून वेलांटी हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर सफुधूस, धूसफूस. र कु अ अंगूर. त्यानंतर कानी नौका, कानो कानी. हा प्रश्न, खालील शब्दांना कवितेत आलेली विशेषणे लिहा. उत्तर, सुंदर घर. टिंबटिंब स्वर हळवे स्वर. टिंबटिंब अंकुर मनकोवळा अंकुर. टिंबटिंब वाट मोकळी वाट. ई प्रश्न, खालील शब्द साखळी पूर्ण करा. सुनीता, तारा, राघवेंद्र, द्रव, वजन, नमन हे दिलेले आहे. त्यापुढे काय येणार? नवरा, राजा, जावई, दव, वन, नंतर नशीब, बनावट, टरबूज, जमीन. खालील चौकटी वाचा, त्याप्रमाणे उरलेल्या चौकटी पूर्ण करा. तर या चौकटी दिलेल्या आहे, या चौकटी आपल्याला पूर्ण करायच्या आहे. तर बघा, कप, काटा, किसनी, किव, कुसुम, कूट, केर, कैरी, कोपरा, कौल आणि कंठ. यामध्ये पहिल्या शब्दानंतर जे शब्द घेतलेले आहे ते बघा, क घेतलेला आहे, इथे का घेतलेला आहे, तर की, इथे की, इथे कु, कु, के, कै, को, कौ, कम, ते सय. इथं जो शब्द येणार आहे तो सा पासून असला पाहिजे, तर शब्द आहे साग. त्यानंतर सी, सिमला, सीता. त्यानंतर सुमन, पहिल्या उकाराचा शब्द. इथे दुसऱ्या उकाराचा दिलेला आहे. आता इथे एक मात्र्याचा शब्द बघा, सेवक. त्यानंतर सैर. त्यानंतर एक काना एक मात्रा सोने दिलेला आहे. दोन काने दोन मात्रे सौभाग्य. त्यानंतर संगत. खालील चौकोनातील अक्षरांमध्ये शब्दयोगी अव्यये लपलेली आहे. उभ्या आडव्या तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन शब्दयोगी अव्यय बनवा व दिलेल्या जागेत लिहा. या चौकोनात आपल्याला शब्दयोगी अव्यय दिलेली आहे, ती आपल्याला इथे लिहायची आहे. साठी, खाली, सह, तर बघा त्यासारखेच शब्दयोगी अव्यय आहेत. वर, नंतर, मागे, साठी, पुढे, सह, प्रमाणे, सकट, खाली, नजीक. विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद सुवाच्य अक्षरात पुन्हा लिहा. या परिच्छेदामध्ये विरामचिन्ह वापरलेली नाहीत, आपल्याला विरामचिन्हे वापरून पुन्हा लिहायचे आहे.
तर बघा हा आहे परिच्छेद. इथे सर्व विरामचिन्हे वापरलेली आहेत. व्हिडिओ आवडली असेल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.